नमस्कार, मी मनोज काळसेकर, एम के ब्लॉगमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। आज एक विशेष व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि आज मी आलो आहे कट्ट्यावरील जिल्हा परिषद केंद्र शाळा कट्टा नंबर 1 इथे आणि आज आहे शाळा पूर्व तयारी मेळावा आणि हा मेळावा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर आज जर मराठी शाळेंची आपण परिस्थिती बघितली तर पटसंख्या ही खूप कमी झालेली आहे। त्यासाठी अशा प्रकारचे विविध मेळावे घेणे खूप गरजेचं आहे आणि ते का गरजेचं आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण मुलांचा प्रत्येक अंगानुसार विकास होणं गरजेचं आहे आणि तो लहान मुलांचा विकास तो बौद्धिक असेल, सामाजिक असेल किंवा इतर विकास असेल, तो कशा पद्धतीने होत असतो आणि तो कशा पद्धतीने पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा हे आज शाळापूर्व तयारी या मेळाव्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। जिल्हा परिषद केंद्र शाळा कट्टा नंबर 1 मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कर्मचारी वर्ग आणि त्याचप्रमाणे पालक वर्ग हे सुद्धा या कार्यक्रमासाठी हिरेहिरेने पुढे येत आहेत। त्यांच्याच पुढाकारामुळे आज हा मेळावा इथे संपन्न होत आहे आणि तो मेळावा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। धन्यवाद। प्रशांत इब्राहिमपूरकर यांनी सजवलेल्या बैलगाडीतून या नवीन पहिलीच जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आज मिरवणूक निघणार आहे। सुंदर अशी बैलगाडी त्यांनी सजवलेली आहे आणि याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात या मुलांची मिरवणूक आता शाळेमध्ये निघणार आहे। कुठे जाणार तुमची गाडी आता? कुठे? कुठल्या शाळेजवळ? मराठी। तुझं नाव कसं? नाव तन्वी। विभा, 2 वर्ष या कोरोनामुळे ह्या कोवळ्या मुलांच्या हातात फक्त मोबाईल होता आणि आता ही मुलं शाळेमध्ये झाली आहेत। विभा आली, सेकंड तन्वी, उडी मारला तुझं पायऱ्या पशी उभं ठेवायला पाहिजे। तुझी टोपी कुठे? खाली खाली डोका खाली, अजून सरळ ठेवा, असा सरळ दिसलं पाहिजे असं। नाही नाही चुकलं, ते पाठी मग नाही होते। नाही दिसतच नाही ती। ओके ओके, दिसते आता दिसते। जरा डोकं वर कर, हात काढा। हा आता आला छान, चल ग वर बघ जरा, मान वर घे। आले मस्त आले फोटो। ओके, बड़ा
दाखो ओढ़ी दाखो तुझी ओढ़ी दाखो इकड़े दाखो अरे प्राणी वेगळे काढून टाक
अरे वाह मस्त। तू काय करणार आहेस? बाजरी मध्ये चेंडू टाकायचा। पुढे पुढे असा आकार कशाचा असतो सांग बघू? असा आकार कशाचा असतो? लिहितो कशावर? पुस्तकावर लिहितो। अजून कशावर लिहितो? पेन्सिलने? कडूने कशावर लिहितो? हा बोर्डवर नाही, तिथे दप्तरच असते ती पाटी। मग आकार कशासारखा आहे? पाटीसारखा आहे। ह्याचा आकार कसा आहे? सर्कल। व्हेरी गुड। ह्याचा हे किती आहेत सांग, मोजून दाखव बघू। दोन आहेत। ओके, आता मी काय करतो, तुला एक अंक देतो। हा अंक किती आहे? दोन। ह्याच्यात दोन दाखव कुठे आहेत ते थांबा। हा दोन शोधून दाखव मला। दाखव कुठे आहे? मग जुळत आहे का? बरोबर जुळत आहे। हा राईट, बरोबर। वन म्हण, वन। हा रो किती आहेत मोजा? रो किती आहे? थांब थांब, टोटल रो मोज बघू इथून। हा वन टेन। हा कलर सांगू कोणता आहे? हा रंग कोणता आहे? सांग बघू। फुलाचा रंग कसा असतो? तुझ्या शर्टचा रंग सांग कसा आहे? शर्टचा रंग कसा आहे? लाल। हा रंग सांग बघू कसा आहे? हा रंग, हा रंग तुला कशाचा ओळखीचा वाटतो? हा ब्रहाश काळा। हा 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 रंग कोणता आहे? हा रंग कोणता आहे? हा पांढरा। ओके, हा जांभळा आहे का? बर, निळा कसा असतो सांग बघू? हा रंग कोणता आहे? निळा। ओके, आता हा अंक किती आहे? तीन आहे। आणि आता तीनच आहे आता पण? सहा। बरोबर, हा किती आहे? किती? नाही नाही, नीट बघ बघू हा अंक किती आहे। बथाबा सा। व्हेरी गुड, व्हेरी गुड। हा असं आठवायचं चांगला। ओके, हा आकार कोणत्याचा आहे? हा कोणता आहे मग? ट्रायंगल। आणि हा चौकोन। व्हेरी गुड। इथे बोट आहे ना? ते बोट ठेवून मग नीट मोज बघू। इथून पाच आहेत, किती आहे? अंक मोज बघू एकूण किती आहेत? सगळे बाजूला एक एक ठेव बाजूला। एक ठेव, ठेव फक्त कशी पण। चार मोठ्याने, आठ नऊ। ओके गुड गुड गुड। किती देखू? दहा। हा आता मला सांग ती किती आहेत मग बघू। हा सहा, याच्यात मग बघू। एक चार्जिंग झाली आता। आता मला सांग बघू हे जास्त आहेत की हे जास्त आहेत? हा व्हेरी गुड। ओके ओके, पास तू। हा दोन्ही उड्या मारायला तुला मस्तीची गरज आहे। दोन्ही उड्या मारायची मस्तीच म्हणला। त्यानंतर कागदी होडी तयार करतायत ना, मदत लागते। होडी तयार केली पाहिजे, शिकायची। हा
फळामध्ये काय नाहीये, फक्त पेरू नाहीये ना, हाँ बाकी सगळी फळं आहे. फरक कळला? या फळांमध्ये हे फळ फक्त एक नाहीये, वेगळं काय नाही. गोष्ट नाही आहे तुला. कुठला पण कलर घेऊन जा. नाही मुलाली ना शिकणार ना तू, आता आईकडनं आणि दीदीकडनं शिकून घ्या. रेषेच्या बाहेर सुद्धा जात नाही तुझा कलर. आपल्यासोबत आता जिल्हा परिषद केंद्र शाळा कट्टा नंबर 1 चे मुख्याध्यापक श्री दिनेश ठाकूर सर आहेत, ते आपल्याला या शाळापूर्व तयारी मेळाव्याबद्दल थोडक्यात माहिती देतील. सर सांगा. नमस्कार, मी दिनेश किशन ठाकूर, मुख्याध्यापक केंद्र शाळा कट्टा नंबर 1. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या कहराने शाळा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनातो नुकसान झालेलं आहे. आणि आता जवळजवळ 2 वर्षाच्या नंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून शाळा आता सुरू होत आहे झालेल्या आहे. तरी नवीन येणारी मुलं यासाठी शासनाने हा शाळापूर्व तयारी उपक्रम राबवलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज आमच्या शाळेचा शाळापूर्व तयारी चा मेळावा आम्ही घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त मुलं विद्यार्थी आमच्याकडे दाखल झालेले आहेत आणि अजूनही ह्या प्रभावाने जिल्हा परिषद शाळेकडे जास्तीत जास्त मुलं येतील आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची मला खात्री वाटते. नमस्कार. आता माझ्यासोबत शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री वायकर सर आहेत, आता आपण त्यांच्याशी बोलूया. आता शाळापूर्व पूर्वतयारीची आता आम्ही नियोजन पद्धत केली. आम्ही ती आमच्या शिक्षक आणि पालक यांनी जबरदस्त मेहनत करून आम्ही सध्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ही शाळा अभ्यासासंदर्भात बरंच काही मुलं विसरून गेले. त्याचे जास्तीत जास्त भर मोबाईलमध्ये दिले आहेत. मोबाईलमुळे मुलं त्या अभ्यासक्रमाची भरपूर मागे आली. त्यानंतर आपण ह्या मोबाईलमुळे मुलांना कसं बाहेर काढायचं हे आम्ही शिक्षकांना आणि शिक्षकांनी कसं अभ्यास घ्यायचं मुलांचा, मुलं त्या मोबाईलमधून कशी बाहेर येणार ह्या संबंध जास्तीत जास्त आपले शिक्षक कसे मुलांना त्या मोबाईलच्या याच्यातून बाहेर काढून मुलांना त्या अभ्यासात कसं गुंतवू ह्या याच्यात आपण शिक्षक वर्ग कसे त्या मुलांना त्या मोबाईलमधून बाहेर काढून जास्तीत जास्त अभ्यासात मुलं कशी त्या गुंतील आणि तो अभ्यास त्या मुलं आपल्या कशी कॅप्चर करून जास्तीत जास्त अभ्यासात भर पडेल अशा मुलांच्या मागे राहून आपण ती तयारी करून घ्यायची. आज आपण जिल्हा परिषद केंद्र शाळा कट्टा नंबर 1 इथे आपण शाळापूर्व तयारी कशी चालते हे आपण आज पाहिलं. खरं तर आज जर बघितलं तर प्राथमिक शाळांची अवस्था अशी झालेली आहे की प्राथमिक शाळेमध्ये जी मुलांची पटसंख्या आहे ही खूप कमी आहे आणि ही पटसंख्या वाढवण्यासाठी शासनाने अशा पद्धतीचे वेगवेगळे मेळावे आयोजित केलेले आहेत आणि खरं तर अशा पद्धतीचे मेळावे आयोजित करणं गरजेचं आहे, तरच आपल्या शाळेची गुणवत्ता आणि पटसंख्या ह्या दोन्ही गोष्टी वाढतील.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा।